नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गहू पिकाचा फुटवा हा एकरी आठ ते दहा लाख कसा होईल किंवा कसा करावा याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान लक्ष्मण मदने आपलं माझ्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी भारी व खोल जमिनीची निवड आपल्याला करावी लागते त्याचप्रमाणे मध्यम जमिनीत भरखतं व रासायनिक खतांचा वापर आपल्याला करावा लागतो शेतकरी मित्रांनो गहू पिकाच्या मुळ्या जमिनीत साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर खोलवर जातात म्हणून या पिकासाठी चांगली भूसभूषित जमिनीची निवड आपल्याला करावी लागते त्याच वेळेस आपल्या पिकाचा फुटवा हा आठ ते दहा लाख रोपांचा होऊ शकतो त्यासाठी खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर आपली जमीन लोखंडी नांगरानं पंधरा ते वीस सेंटीमीटर खोलवर नांगरावी त्यानंतर कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी शेतकरी मित्रांनो शेवटच्या कुळवणीच्या अगोदर वीस ते पंचवीस बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत कंपोस्ट खत आपण हेक्टरी पसरवून टाकू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या गहू पिकाचा फुटवा हा आपण कधी पेरणी करतो त्यावर सुद्धा अवलंबून असतो जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा या कालावधीत पेरणी केल्यास आपल्या गहू पिकाला भरपूर चांगले फुटवे येतात बागायती गव्हाची पेरणीसुद्धा उशिरा करता येते परंतु वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा त्याचे फुटवे कमी येतात शेतकरी मित्रांनो बागायती गव्हाची पेरणी पंधरा नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्टरी अडीच क्विंटल म्हणजेच एकरी एक क्विंटल उत्पन्न आपल्याला कमी मिळतं त्यामुळं पंधरा डिसेंबरनंतर पेरलेलं गव्हाचं पीक फायदेशीर ठरत नाही शेतकरी मित्रांनो त्या गव्हाच्या पिकाला खूप कमी फुटवे लागतात त्यामुळं आपलं उत्पन्न अपेक्षित उत्पन्न मिळत नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला गहू या पिकाचं अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी हेक्टरी वीस ते बावीस लाख रोपांची संख्या आपल्या शेतात असणं आवश्यक असतं त्याचप्रमाणे आठ ते दहा लाख रोपांची संख्या ही आपल्या एकरी प्रति एकरी शेतामध्ये सुद्धा असणं गरजेचं असतं हा फुटवा आपल्याला मिळवण्यासाठी पहिल्यापासून पेरणीबरोबर खतमात्रा देणं गरजेचं असतं पेरणीबरोबर पेरणीबरोबरसुद्धा आपल्याला नत्र पुरत पालाश हे मुख्य तीन अन्नद्रव्य देणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्या पिकाची संतुलित वाढ होईल आणि आपल्या गहू पिकाला भरपूर फुटवे निघतील शेतकरी मित्रांनो आपल्याला बागायत वेळेवर पेरणी करताना चोवीस किलो नत्र चोवीस किलो स्फुरद व सोळा किलो पालाश प्रति एकरी पेरणीच्या वेळेस देण्याची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे त्याचप्रमाणे आपण एक बॅग निमकुटेड युरिया अधिक तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट अधिक अर्धी बॅग किंवा पंचवीस किलो मेरोट पोटॅश हे आपल्याला पेरणीबरोबर ही खतं द्यायची आहेत त्याचप्रमाणे पेरणीनंतर तीन आठवड्यांनी चोवीस किलो नत्र म्हणजेच आपण अर्धी बॅग नीमकटीड युरिया आपल्याला गहू पिकाला द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी बंधू हे युरिया खत देत असतात परंतु आपल्याला युरिया खतापासून अपेक्षित फुटवा मिळत नाही थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला त्यापासून मदत होते परंतु भरघोस फुटवे काढण्यासाठी एकरी आठ ते दहा लाख फुटवे काढण्यासाठी आपल्याला अजून एका अन्नद्रव्याची गरज असते ते म्हणजे झिंक सल्फेट शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये गव्हाचा फुटवा काढण्यासाठी झिंक सल्फेट या अन्नद्रव्याची खूप मदत होते हे आपल्याला संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे झिंक सल्फेटमध्ये झिंक आणि सल्फर हे दोन अन्नद्रव्य असतात शेतकरी मित्रांनो झिंक सल्फेट हे पांढरं स्फटिकासारखी पावडर आहे यामध्ये एकवीस टक्के झिंक हेप्टाहायड्रेट आणि तेहतीस टक्के झिंक मोनोहायड्रेट या प्रमाणात आहे शेतकरी मित्रांनो झिंक सल्फेटचा आपल्या गहू पिकाला काय फायदा होतो ते आपण पाहूया झिंक सल्फेट हे प्रकाश संश्लेषण आणि नायट्रोजनच्या नियंत्रित करतं रोपाची वाढ व जोम वाढवतं यामुळं आपल्या पिकाला मजबूती येते आणि फुटवा वाढण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे झाल्यामुळं आपल्या पिकाचा रंग हा गडद हिरवा होतो त्यामुळं आपल्या गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारे अन्न निर्मिती होते आणि त्यामुळं आपल्या गहू पिकाचे फुटवे भरपूर जोमदार निघण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो झिंक सल्फेटच्या वापरामुळं आपल्या गहू पिकाचं उत्पन्न आणि गुणवत्ता वाढते झिंक सल्फेटचा वापर आपण गहू पिकाप्रमाणेच भात ऊस आणि मका या पिकांमध्ये सुद्धा उत्पन्न वाढवण्यासाठी करू शकतो शेतकरी मित्रांनो झिंक सल्फेट याचा वापर आपण करण्यासाठी पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण पिकावर करायची आहे परंतु एक ध्यानात ठेवलं पाहिजे आपल्या पिकाला जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे त्याच वेळेस आपल्याला खूप चांगला रिझल्ट याचा येणार आहे अजून चांगला डबल रिझल्ट मिळवण्यासाठी आपण पन्नास ग्रॅम झिंक सल्फेट आणि त्याच्यामध्ये दीडशे ग्रॅम हा युरिया मिक्स करून याची दोन्हीची फवारणीसुद्धा प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता झिंक सल्फेट पन्नास ग्रॅम अधिक युरिया दीडशे ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण करू शकता याचा दोन्हीचा कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा खूप चांगला रिझल्ट शेतकऱ्यांना मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी करण्यासाठी दीडशे लिटर पाणी आपण एकरी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आपण पेरणी केलेली असते परंतु सर्व बियाणं आपलं उगवलं पाहिजे त्यासाठी आपण थायरम या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणं आपल्या बियाण्याला बीज प्रक्रिया करायची असते त्यामुळं आपलं बियाणं सर्वच्या सर्व नाईन नव्वद ते पंच्याण्णव टक्के उगवण क्षमता होते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या गहू पिकाचा फुटवा भरपूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपण दहा किलो बियाण्यास अडीचशे ग्रॅम ॲजोटोबॅक्टर आणि अडीचशे ग्रॅम पी एस बी या जीवाणू संवर्धन खात्याची बीज प्रक्रियासुद्धा करू शकता यामुळे सुद्धा आपल्या उत्पन्नामध्ये वीस ते पंचवीस टक्के वाढ दिसून आलेली आहे शेतकरी मित्रांनो बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत वीस सेंटीमीटर व उशिरा पेरणीसाठी अठरा सेंटीमीटर अंतर आपण ठेवू शकता पेरणी उथळ म्हणजे पाच ते सहा सेंटीमीटर खोल करावी त्यामुळं उगवण चांगली होते आणि पेरणी करताना जमिनीत पुरेशी ओल असणं गरजेचं आहे जिरायत गव्हाची पेरणी दोन ओळीत वीस सेंटीमीटर अंतर ठेवून करावी पेरणी उभी आडवी अशा दोन्ही बाजूनं न करता ती एकेरीच करावी म्हणजे आपल्याला आंतरम आंतरमशागत करणं सोयीचं होतं बियाणं झाकण्यासाठी कुळं उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दाबून झाकले जाते शेतकरी मित्रांनो आपल्या गहू पिकाचा भरपूर फुटवा निघण्यासाठी पाणी व्यवस्थापनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे गव्हाची पेरणी शेत ओलवून वापसा आल्यावर करावी पेरणीनंतर साधारणपणे अठरा ते एकवीस दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी चार ते पाच वेळा पाणी द्यावं लागतं पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणं आपल्याला फायदेशीर ठरतं पहिली अवस्था मुकुटमुळे फुटण्याची अवस्था पेरणीनंतर अठरा ते एकवीस दिवसांनी येते दुसरी अवस्था कांडी धरण्याची अवस्था पेरणीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी येते फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था ही पेरणीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी येते चार नंबरची महत्त्वाची अवस्था दाणे भरण्याची अवस्था पेरणीनंतर ऐंशी ते पंचवीस दिवसांनी ही अवस्था येत असते पाणी पुरवठा पुरा असल्यास काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असल्यास तर पाण्याच्या पाळ्या आपण पुढील प्रमाणे देऊ शकता शेतकरी मित्रांनो गहू पिकाला एकच पाणी देणं शक्य असल्यास चाळीस ते बेचाळीस दिवसांनी द्या गहू पिकाला पेरणीनंतर दोन पाणी देणं शक्य असल्यास पहिलं पाणी वीस वी ते बावीस दिवस आणि दुसरं पाणी चाळीस ते बेचाळीस व तिसरं पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावं अपुरा पाणी पुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणं शक्य आहे त्या क्षेत्रात पंचवटी म्हणजेच एन आय एडब्ल्यू पंधरा किंवा नेत्रावती एन आय डब्ल्यू चौदा पंधरा गव्हाच्या वानांचा आपण वापर करू शकता गव्हास एकच पाणी दिलं तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत पंचेचाळीस ते पन्नास टक्के घट येते व दोन पाणी दिले तर उत्पन्नात वीस ते तीस टक्के घट आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो गहू पिकातील अरुंद आणि रुंद पाण्याच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी आपण दर हेक्टरी मेट सल्फिरॉन मिथाईल वीस टक्के हेक्टरी वीस ग्रॅम म्हणजेच एकरी हे आठ ग्रॅम अल्ग्रीप या नावाने आपल्याला मिळेल ते आपण आठ ग्रॅम प्रति एकरी याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो हे तणनाशक आपण वापरताना दीडशे ते दोनशे ग्रॅम युरिया हा पंधरा लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे या युरिया मिक्स केल्यामुळं आपलं तण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो आपण या पद्धतीनं सर्व नियोजन केल्यानंतर आपल्याला एकरी आठ ते दहा लाख रोपांची संख्या आपल्या शेतामध्ये जोपासणं सहज शक्य होतं आपल्याला आपल्या शेतामधून एकरी तीस ते पस्तीस क्विंटल गव्हाचं उत्पन्न सहजपणे निघू शकतं शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद